एक असा सेलिब्रिटी या घरात जाणार आहे, तो ऍक्टर आहे, डॉक्टर आहे, त्याची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांना भन्नाट वाटली. आमच्या सूत्रांनी सांगितलं की तू आयुर्वेदिक डॉक्टर आहेस, हो, आत्मा जाऊन लोकांना कुठल्या गोळ्या देणार आहेस? तिथल्या तिथे जे काही औषध मिळेल त्या गोळ्या देता आल्या तर देणार आहे. बिग बॉसच्या घरात आज होणार आहे घमासान डान्स बॅटल. किरण आणि निखिल या उपकार्याचे संचालक असतील. क्रिएटिव्हिटी म्हणजे काय? क्रिएटिव्हिटी म्हणजे काय विचारू नका, ह्यातली सांगा. टीम बीचा जो डान्स आहे तो उत्तम झालेला आहे, आता तुम्ही निर्णय द्या, त्याला माझा पाठिंबा आहे. पहिल्या फेरीचा टीम ए चा जो सदस्य आहे तो जिंकलाय हे जाहीर करतो. मी तुझ्यावर विश्वास ठेवला की तू चांगला लिस्टर आहे, पण किमान बोल रे. तू स्वतःसाठी खेळला, मी किती मोठा ग्रेट आहे, जस्टिस करणार आहे. माने तुमच्या दोघांचा डान्सचा काही घेणं देणं नाही लांबून लांब. तर जो काही त्या निखिलला गुंडाळत होता, निखिल गुंडाळला जात होता, कणालेस आहेस तू तिकडे. निखिल यांची गेम प्रमाणे इन्व्हॉल्वमेंट फार कमी आहे, म्हणून मला वाटतं त्यांना जागा व्हायची गरज आहे. ऍक्टिव्हिटीज मध्ये पण एवढा तो ऍक्टिव्ह नव्हता. मी जे वागलोय ते ज्या प्रकारे इंटरप्रिट केलं गेलंय ना लोकांसमोर, की त्यांच्या बाजूने खेळला, त्यामुळे हीच वेळ आहे जे आपल्याला स्वतःच्या बकलअप करून स्वतःच्या बाजूने हे करायचं. बोल ना, आता तुझ्यात हिम्मत असेल तर बोल रे. काय बोलतोय मगाजपासून, हिम्मत का काढतोय हे? कारण की तुझ्या काय माझ्यात हिम्मत किती आहे काय ते तुला माहिती आहे, कळलं ना? नाही आहे माहिती मला, तुला माहिती आहे मी बोलतो. आपला मराठी बिग बॉस जायच्या आधी जर आपण आठ डोकं बघूया काय म्हणतात लोक. काय बोलायचं तुला, कोणाला काही, कसं खेळायचं, काय करायचं? काय सांगू सर, सगळे छान खेळतायत. त्रिशूलला सांगायचं आहे की जरा सॉक्स पुलअप कर. अमृता तू पण आत्ता जरा फास्ट खेळायला लाग. अपूर्वा बाय, आल्यावर भेटूया. आणि अमृता बाय डियर, बाहेर आल्यावर भेटू. रडू नको ग, तू रडताना कॉमेडी दिसते. मला आता छळायला कोणच नाही, हा या विचाराने रडू येत नाही मला. अजून खूप खूप मिस करेल यार निखिल तुला.